भू आधार फॉर ऑल लैंड्स, टू डिजिटाइजेशन ऑफ कैडेस्ट्रल मैप्स, थ्री सर्वे ऑफ सब डिविजन्स, सर्वे ऑफ मैप सब डिविजन्स एज पर करंट ओनरशिप, फोर एस्टैब्लिशमेंट ऑफ लैंड डिजिटाइजेशन केलं जाईल, फाइव लिंकिंग टू द फार्मर्स रजिस्ट्री. दीज ऍक्शन्स विल ऑल्सो फेसिलिटेट क्रेडिट फ्लो अँड अदर जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेतले जातात आहेत, अनेक मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत ज्याचं इम्प्लिमेंटेशन राज्य सरकारांकडून केलं जावं अशा पद्धतीची ही स्कीम आहे. आयटी बेस्ड सिस्टम फॉर प्रॉपर्टी रेकॉर्ड ऍडमिनिस्ट्रेशन अपडेटिंग अँड टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन विल बी जमिनीचे व्यवहार जे आहेत अर्बन भागांमध्ये शहरी भागांमध्ये ते सगळे रेकॉर्ड याच्या पुढे डिजिटाईज केले जातील आणि केवळ कागद न राहता डिजिटल फॉर्मॅटमध्ये सगळ्यांना उपलब्ध असतील. आर गव्हर्नमेंट विल फॅसिलिटेट द प्रोव्हिजन ऑफ अ वाईड अरे ऑफ सर्व्हिसेस जे महापालिका आहे महापालिकांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आर्थिक बळ दिलं जाईल. ई श्रम पोर्टल विथ अदर पोर्टल्स विल फॅसिलिटेट such one-stop solution, open architecture databases for the rapidly e-shram portal नावाचं पोर्टल कार्यान्वित केलं आहे केंद्र सरकारने त्याच्या माध्यमातून ज्यांना ज्या रोजगार हवाय कामगारांना त्या कामगारांची रजिस्ट्री होऊ शकते. providers will be covered in these services. Shram Suvidha and Samadhan Portal. Shram Suvidha and Samadhan Portal will be revamped to enhance ease of compliance for industry and trade. Shram Suvidha and Samadhan Portal navacha aankhin eka portal chi website chi ghoshana keli jate. Financial sector vision and strategy. Aplyala kalpana ahe ki khup parvangya lagtat tya parvangya ekach thikani milavo ya drushtine he website kaam karnar aahe. Financial sector vision and strategy document to prepare the sector in terms of size, capacity and skills. This will set the agenda for financial sector साठीचं एक वेगळं विजन केंद्र सरकारतर्फे जाहीर केलं जात आहे. institutions and market participants पुढच्या पाच वर्षांसाठी फायनान्शियल सेक्टरमधून आपल्याला काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने काम करेल फायनान्शियल सेक्टर याच्याबद्दल यावर विचार या योजनेच्या माध्यमातून विचार केला जाईल. दिस विल सपोर्ट अचीवमेंट ऑफ द कंट्रीज क्लायमेट कमिटमेंट्स अँड ग्रीन ट्रान्झिशन. Variable capital company structure. We will seek the required legislative approval for providing an efficient and flexible climate change. आता आपण क्लायमेट चेंज बद्दल खूपच गांभीर्याने बोलतो आहे आणि त्या दृष्टीने सरकारकडनं सुद्धा पावलं उचलली जाणार थ्रू अ व्हेरिएबल कंपनी स्ट्रक्चर. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स अँड ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट. The rules and regulations for foreign direct investment and overseas financing आहे ते सुद्धा केलं जाणार. टू वन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बद्दल आता बोलतोय. टू नज प्रायोरिटायझेशन अँड थ्री प्रमोट ऑपॉर्च्युनिटी. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर यायची असेल तर त्याच्यासाठी ती यावी या दृष्टीने काही गोष्टी सुकर केल्या जाणार. एनपीएस वात्सल्य NPS वात्सल्य त्यातला जो किचकट भाग आहे तो काढून टाकला जाणार. एंड गार्डियन्स फॉर मायनर्स विल बी NPS वात्सल्य योजना ऑन अटेनिंग द एज ऑफ मेजॉरिटी द प्लॅन कॅन बी कन्वर्टेड सीमलेसली इनटू अ नॉर्मल 18 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी त्यांच्या पालकांकडनं वी हॅव सक्सेसफुली यूज टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट करून या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे इन आवर इकॉनॉमी. During the past 10 years, तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इनोव्हेशन आपण उत्पादकता वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. पर्टिक्युलरली द कॉमन पीपल टू मार्केट रिसोर्सेस. मात्र तो तंत्रज्ञानाचा वापर वाढावा याच्यासाठी आम्हाला खासगी क्षेत्राकडून सुद्धा गुंतवणुकीची अपेक्षा आहे. इकॉनॉमी ईज ऑफ डुईंग बिझनेस फॉर एनहॅन्सिंग ईज ऑफ डुईंग बिझनेस. We are already working on the Jan Vishwas Bill. Digitalization वर आमचा येत्या कालावधीमध्ये भर असणार आहे. States will be incentivized for implementation of the business reforms बद्दल खूप बोललं जातं त्या दृष्टीने आम्ही गेल्या काही वर्षात पावलं सुद्धा उचलले आहे. Data and statistics आणखीन पुढे जाऊन आम्ही आणखीन गोष्टी त्या दृष्टीने करणार आहोत. Processing and management of data and statistics
ईज ऑफ डूइंग बिजनेस साठी सगळं काही डिजिटल होणार आहे. अंडर द डिजिटल इंडिया मिशन विल बी युटिलाइज्ड विथ ऍक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी टूल्स. न्यू पेन्शन स्कीम. The committee to review the NPS Digital India, has India made mission considerable progress digitization in its work. I am happy that the staff side of the National Council of the Joint Consultative Machinery for Central Government Employees has taken a constructive approach. A solution will be evolved which addresses the relevant issues while maintaining fiscal prudence to protect the common citizens. Budget estimates for 24-25 body ahe. For the year 24-25, total receipts other than borrowings and the total expenditure are estimated at 32.07 lakh crore rupees and 48.21 lakh crore rupees respectively. The net tax receipts are estimated at 25.83 lakh crore rupees. The fiscal deficit is estimated at 4.9% of the GDP. 25.83 lakh crore rupees the through dated securities during 24-25 are estimated at 14.01 lakh crore rupees and 11.63 lakh crore rupees respectively. Market borrowings both will be less than that in 23-24. The fiscal consolidation path announced by me in 2021 has served our economy very well and we aim to reach the deficit below 4.5% next year. The government is committed to staying the course. From 2026-27 onwards, our endeavour will be to keep the fiscal deficit each year such that the central government's debt will be on a declining path as percentage of GDP. Fiscal deficit जे आहे ते 26-27 या वर्षापासून कमीत कमी राहील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. Indirect taxes. आता पार्ट बी टॅक्सेशन सगळ्यात महत्वाचा भाग अर्थसंकल्पातला. टॅक्स इन्सिडन्स ऑन द कॉमन मॅन. इनडायरेक्ट टॅक्स. रिड्यूस्ड कंप्लायन्स बर्डन अँड लॉजिस्टिक्स कॉस्ट फॉर ट्रेड अँड इंडस्ट्री अँड एनहान्स्ड रेव्हेन्यूज ऑफ द सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स. इट इज अ सक्सेस. कंप्लायन्सचं जे बर्डन होतं ते जीएसटीमुळे सामान्य उद्योजकांवरचं खूप कमी झालं. वी विल स्ट्राइव्ह टू फर्दर सिम्प्लिफाय अँड रॅशनलाइज द टॅक्स स्ट्रक्चर. जीएसटी हा देशातली खूप मोठी सक्सेस स्टोरी असं आपण म्हणू शकतो. आम्ही अजून त्याला सुकरीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅन्युफॅक्चरिंग डीपन लोकल व्हॅल्यू एडिशन कस्टम ड्युटी एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्हनेस अँड सिम्प्लिफाय टॅक्सेशन वाईल कीपिंग द इंटरेस्ट ऑफ द जनरल पब्लिक and consumers जे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर्स आहेत जे उत्पादन करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी टू अंडरटेक अ कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ द रेट स्ट्रक्चर ओव्हर द नेक्स्ट 6 months टू रॅशनलाइज अँड सिम्प्लिफाय आम्ही कस्टम ड्युटी ऑफ ट्रेड रिमूव्हल ऑफ ड्युटी इन्व्हर्शन अँड रिडक्शन ऑफ डिस्प्युट्स. I shall now take up sectors आम्ही कमी केले होते कस्टम ड्युटी पुढच्या 6 महिन्यात आम्ही त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. And medical equipments to provide relief to cancer patients. I propose to fully exempt custom duty medicines from customs. Medical equipment. Cancer patients ला relief देण्यासाठी 3 औषध custom duty ला exempt केली गेलेली आहे. BCD on X-ray tubes and flat panel detectors for use in medical X-ray machines. Under the phased manufacturing program so as to synchronize them with the domestic capacity addition. X-ray tubes and flush panel detectors madhe suddha custom duty madhe kapat karnyat aalele. Mobile phone and related parts. With a threefold increase in domestic production and almost a 100-fold jump in exports of